नमस्कार, मी कविता. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. वाहतूक पोलिसांना होणारा धुराचा व डोळ्यांना उण्याचा त्रास बघून डोंबिवली आरपीआय ए चे शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी वाहतूक पोलिसांना गॉगल व मास्कचे वाटप केले. यावेळी डोंबिवली शहर वाहतूक उपशाखाचे वपोनी एस एन जाधव व वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित होते. दिवाळी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन अर्थात विद्यार्थी दिनानिमित्त याबाबत आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी जे लोकोपयोगी कामे कार्यकर्त्यांना करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार हा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी आरपीआय शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांच्याबरोबर शहर कार्याध्यक्ष किशोर मगरे, सरचिटणीस दिनेश साळवे, युवक शहर अध्यक्ष सतीश पवार, पूर्व विभागाचे युवक अध्यक्ष विठ्ठल खेडकर, शहर उपाध्यक्ष वसंत टेकाळे, दिलीप काकडे, समाधान तायडे आदी पदाधिकारी मान्यवर यावेळी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. दिवाळीसणानिमित्त ट्रॅफिक पोलिसांना आज आमकुशी गायकवाडसाहेब प्रमुख व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून जे ट्रॅफिकमध्ये दिवसा मनामध्ये जे आमदार उभे असतात त्यांच्या डोळ्याला इजा होते, धूळ असते, त्याच्यासाठी त्यांच्या डोळ्याची सुरक्षा करण्यासाठी ते जनतेची सुरक्षा करत असतात. म्हणून त्यांची डोळ्याची सुरक्षा करण्यासाठी हो दिवाळीचं फराळ त्यांना पण मिळावं या निमित्ताने आमकुशी गायकवाडसाहेब त्यांना एक चष्मा आणि दिवाळीचं मिठाईचं वाटप करण्यात आलेलं आहे. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता, 9320420420. तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. नमस्कार.